दिंडोरी लोकसभा निवडणुकीसाठी दिंडोरी मतदारसंघात सर्वच मतदान केंद्रांवर उत्साहात सुरुवात झाली. ठिकठिकाणी मतदारांच्या रांगा लागलेल्या पाहायला मिळाल्या. दिंडोरी लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार धनराज महाले यांनी दिंडोरी तालुक्यातील वारे या मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला. यानंतर उमेदवार धनराज महाले यांनी सर्वच मतदारांना मतदानाचं आवाहन करून सरकारविरोधात शेतकऱ्यांसह समाजातील सर्व घटकांचा रोष असून जनता तो मतदानातून दाखवून देईल, तसंच आपण मोठ्या मताधिक्यांनी विजयी होऊ असा विश्वास व्यक्त केला. आत्ताच्या ठिकाणी माझ्या गावी वारे तालुका दिंडोरी या ठिकाणी मतदान केलेलं आहे. मी याद्वारे आपल्या सर्व मतदारांना विनंती करतो की आपण घटनेने दिलेल्या अधिकाराचा वापर करून या ठिकाणी सर्वांनी आपले मत देण्यासाठी आपला हक्क बजवावा, ही नम्र विनंती. त्याचबरोबर या ठिकाणी दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये आज मतदान सुरू झालेलं आहे. फार उत्कृष्ट असं वातावरण या ठिकाणी आहे, आनंदाचं वातावरण आहे. शेतकऱ्यांमध्ये जी खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना या सरकारच्या विरोधात जी काही फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी यांनी घेतलेले चुकीचे निर्णय, यांनी ठरवलेलं धोरण, त्याच्यामुळे शेतकरी, कर्मचारी, व्यापारी, उद्योजक, दीनदलित, आदिवासी या सर्वच घटकांवर फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अन्याय झालेला आहे. आणि तो अन्याय बाहेर निघण्याचं किंवा या ठिकाणी आपल्यावर झालेल्या अन्यायाचा उद्रेक म्हणून प्रत्येक व्यक्ती ह्या आजच्या दिवसाची म्हणजे मतदानाच्या दिवसाची वाट बघत होतं आणि तो आज दिवस उगवलेला आहे. त्याच्यामुळे नक्कीच या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचा रोष फार मोठ्या प्रमाणात मतदानातून व्यक्त होते. दरम्यान आमदार नरहरी झिरवाळ यांनी वनारे इथं मतदान केलं. त्यांनीही मतदारांना मतदान करण्याचं आवाहन करत आघाडीचे उमेदवार विजय होतील असा विश्वास व्यक्त केला. 17व्या लोकसभेच्या मतदानाचा दिवस आणि त्या दिवशी मतदारांमध्ये अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद त्या ठिकाणी मिळतो, कारण प्रचार दरम्यान फिरत असताना पूर्ण मतदारसंघात शेतकरी वर्ग, मजूर वर्ग, छोटे मोठे व्यावसायिक सगळ्यांची अगदी ह्या सरकारच्या विरोधात नाराजीचा स्वर त्या ठिकाणी होता. आणि निश्चितच ह्या लोकसभेत आघाडीच्या उमेदवारांना त्या ठिकाणी विजय मिळेल अशा पद्धतीचं वातावरण सर्व ठिकाणी आहे. दरम्यान दिंडोरी तालुक्यातील सर्व मतदान केंद्रांवर सकाळपासूनच मतदारांच्या रांगा दिसून आल्या. काही गावांमध्ये आघाडी, युती तसंच माकपचे स्वतंत्र बूथ लावून कार्यकर्ते मतदारांना आवाहन करत होते. तर BLO यांनी घरोघर जाऊन मतदार स्लिप दिलेली असल्यानं मतदार थेट मतदान केंद्र गाठत होते. काही गावांमध्ये बूथ न लावता एकत्र येत मतदारांना मतदानाचं आवाहन करण्यात आलं. सर्वत्र शांततेत आणि उत्साहात मतदान सुरू होतं. उमेश आवनकर, दिशा न्यूज, दिंडोरी.